प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घरातील सोहळा आहे असं समजून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आनंदी वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सोहळ्यामधील सर्व वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन केडगाव महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी केलं आहे। काय आवाहन केलं आहे ते आपणच पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। केडगाव विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वागत करतो। या भागामध्ये महावितरणची सेवा या सर्व भक्तांना चोखपणे देण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व आमची यंत्रणा सज्ज आहे। यामध्ये आम्ही सेफ्टीच्या दृष्टीनं हे परिपत्रक आम्ही काढलेलं आहे, हे प्रत्येक भाविकाला आम्ही वाटत आहोत। त्याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत, जर पालखीच्या मुक्कामाच्या वेळी जर काही कोणती अडचण आली तर संपर्क साधण्यासाठी त्याच्यावरती मोबाईल नंबर दिलेले आहेत। सेफ्टीच्या दृष्टीने कुठेही तारावरती वगैरे उभं न टाकता प्रत्येक फोनला आपण सॉकेटचे एक बॉक्स बसवलेला आहे, त्या बॉक्समधून रिचर सप्लाय घ्यावा जेणेकरून कोणताही धोका होणार नाही। या दृष्टीनं आपण सेफ्टी तिथं सेफ्टी आणि मदत म्हणून एक बॉक्स तयार केलेला आहे। प्रत्येक फोनला तो बॉक्स आहे, त्याच्यामधून आपण आपला मोबाईल चार्जिंग किंवा इतर काही गोष्टी जर लागणार असतील त्यासाठी विद्युत पुरवठा घेऊ शकता। दुसरी गोष्ट, आपण आपल्या भागामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी दोन ट्रान्सफॉर्मर तिथं स्टँडबायला जेवत आणि वरवंडी इथं ठेवलेले आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, सर्व विद्युत पोल जे आहेत लोखंडी पोल त्याला आपण पाईप कोरोगेटेड पाईपच्या आवरण घातलेलं आहे जेणेकरून कुठं काही अपघात होऊ नये या दृष्टीनं। त्यामुळे सर्व भाविकांना माझं नम्र विनंती आहे की आपण हा सोहळा सुकर आपल्या सगळ्यांना व्हावा या दृष्टीनं आपण आपल्या सर्वांनी दिलेल्या सूचनांचं आणि हे जे परिपत्रक आहे त्याच्यावर दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं तर सर्व दृष्टीने आपल्याला विद्युत पुरवठा सुरळीत मिळेल। सर्व भाविकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। मी थांबतो। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी हरिभाऊ बळी दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।